मार्च मध्ये 14 महापालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून मार्गदर्शक सूचना, तर मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड पुनर्रचनाचा आराखडाही सादर। गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना राष्ट्रवादी एकत्रित लढणार, आदित्य ठाकरेही प्रचाराच्या रणधुमाळीत उतरणार, तर उत्पल पर्रिकर अपक्ष म्हणून लढल्यास शिवसेना उमेदवार मागे घेणार। इगतपुरीत सुरू असलेल्या काँग्रेसच्या शिबिराला नाशिक पोलिसांची नोटीस, 50 पेक्षा अधिक प्रतिनिधींच्या उपस्थितीला पोलिसांचा विरोध। मुंबईतल्या कांदिवली पीएफ कार्यालयातील 8 कर्मचाऱ्यांविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल, 18.97 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी कारवाई। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।